ज्यांनी आपल्या पक्षाशी आपल्या दैवताशी आणि आपल्या पक्ष प्रमुखांशी जी काही गद्दारी केली त्याच्यावरून त्या लोकांना ही घोषणा काय झाला सरकार आहात ज्या काही तुम्ही गोष्टी केल्या आहेत मांजरीला वाटतं आपण दूध लपून पितोय परंतु तुमचा सगळा चित्रपट हा जनतेने डोळ्यांनी बघितला मग ते आंदोलन करत असताना सत्ताधारीचे काही आमदार येऊन तिथे धक्काबुक्की करतात शिवीगाळ करतात ही महाराष्ट्राच्या संस्कृती राजकारणाच्या संस्कृतीला काळिंबा असणारी घटना. नमस्कार, जय महाराष्ट्र. मॅक्स महाराष्ट्रावर तुमच्या सगळ्यांशी चर्चा करायला आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन चालू आहे. पावसाळी अधिवेशन तसंही सत्ताधाऱ्या पक्षांना घ्यायला उशीर झाला आणि पावसाळी अधिवेशनामध्ये खरं तर महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न आवासून आहेत ते सोडवण्यासाठी त्यातनं मार्ग काढण्यासाठी त्याच्यानंतर जिथे काही घटना चुकीच्या घडलेल्या आहेत गृह खात्याच्या असतील कुठल्या डिपार्टमेंटच्या असतील तर आपण निवडून दिलेले आमदार जे लाखो लाखोच्या मताने निवडून आलेले असतात जनतेने त्यांना मतदान केलेलं असतं मग ते लाटेवर असू द्या कामावर असू द्या ते सर्व आमदार तिथे सभागृहामध्ये मांडण्याचं काम त्या आमदारांचं असतं. परंतु महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती संपूर्ण देश बघतोय की ज्या पद्धतीने बंडखोर आमदार शिवसेनेतले बंडखोर आमदार आता त्यांना नाव आहे शिंदे गट हे गुवाहाटीला गेले गुवाहाटीला त्यांनी सत्तेसाठी केलेला संघर्ष त्रास हा सगळा भारताने पाहिलेला आहे महाराष्ट्राने नाही तर भारताने पाहिलेला आहे आणि आता ज्यांना सत्तेची सतत लालसा आहे जे सत्ता पिपासू आहेत ते सत्तेवर भाजप सोबत महाराष्ट्राच्या सत्तेवर बसले त्याच्यानंतर आज दीड एक महिना झाल्यानंतर हो नाही करत मंत्रीपद दिली अधिवेशन सुरू झालं. मुळातच अधिवेशनामध्ये ठीक आहे त्यांचा तो जरी कार्यकाल आपण नाही डोक्यात घेतला तरी महाराष्ट्राचे प्रश्न हे सुटण्यासाठी ते मांडण्यासाठी आमदारांचं ते कर्तव्य आहे की त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये मांडलंच पाहिजे आणि त्यातून मार्ग सुविधा महाराष्ट्राच्या जनतेला दिल्या पाहिजे हे त्यांचं दायित्व आहे त्यांचं कर्तव्य आहे. आणि मग विरोधक असतील तर विरोधक हे तिथल्या पायऱ्यांवर सभागृहाच्या त्या पायऱ्यांवर आंदोलन करत असतात सत्ताधाऱ्यांवर जे काही ते आरोप लावतात किंवा जे काही त्यांच्या चुका सांगतात त्याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी सरकारनी म्हणजे शिंदे फडणवीस सरकारनी सभागृहातनं सुद्धा ते देऊ शकतात त्यांचं म्हणणं मांडू शकतात कारण का ते सरकार आहे. त्यामुळे गुवाहाटीचा जो सफर होता अत्यंत कष्टाचा त्यांचा त्याच्यामधल्या खोक्यावरनं विरोधकांनी काही घोषणा तयार केल्या 50 खोके एकदम ओके आणि असं करून आंदोलन सुरू केली. पहिल्या दिवसापासून विरोधकांचं ते कामच आहे आंदोलन करणं लोकशाहीच्या मार्गाने त्यांचा तो हक्क आहे त्यामुळे त्यांनी त्या पायऱ्यावर आंदोलन केलं. पण मुळातच ज्यांनी आपल्या पक्षाशी आपल्या दैवताशी आणि आपल्या पक्ष प्रमुखांशी जी काही गद्दारी केली त्याच्यावरून त्या लोकांना ही घोषणा काय झाला लागली. वास्तविक पाहता सरकार आहात ज्या काही तुम्ही गोष्टी केल्या आहेत मांजरीला वाटतं आपण दूध लपून पितोय परंतु तुमचा सगळा चित्रपट हा जनतेने डोळ्यांनी बघितलेला आहे. मग ते आंदोलन करत असताना सत्ताधारीचे काही आमदार येऊन तिथे धक्काबुक्की करतात शिवीगाळ करतात ही महाराष्ट्राच्या
संस्कृत राजकारणाच्या संस्कृतीला काळिंबा फासणारी घटना आहे. तुम्ही सरकार आहात आणि मुळात शिंदे आणि फडणवीस सरकार असून सुद्धा आंदोलन त्यांनाही आंदोलनाचा अधिकार आहे, परंतु शिंदे गटातल्या आमदारांना मातोश्रीच्या विरोधात किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण आमदार झाला, ज्यांनी तुम्हाला तिकीट दिली, त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे राहिले, त्यांच्या काळात कोरोनाच्या परिस्थितीतील भ्रष्टाचार झाला म्हणून ओरडणारे जरा सुद्धा लाजा नाही. राजकारणासाठी सत्तेसाठी एवढ्या खालच्या दर्जाला जाणारे हे आमदार, त्यांचं झालेलं हे नवीन दर्शन महाराष्ट्रासाठी आश्चर्यकारक आहे, धक्कादायक आहे. भ्रष्टाचार झाला असेल तर नक्की चौकशी व्हावी, परंतु भाजप सारखं विनाकारांचे खोटे आरोप करणं, बोलणं, पुरावे नसताना बेंबीच्या देठापासून ओरडणं आणि त्याच्यानंतर ते ओरडल्यानंतर स्वतःच सत्ताधारी आहात त्याच्या चौकशा लावणं, हे मात्र शिंदेंनी फडणवीसांना टिपिकल छानपैकी उचलले. आपण म्हणतो ना वान नाही पण गुण लागले. आणि मुळातच विरोधक आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर जाणे, त्यांना धमकी देणे, त्यातनं एक शिंदेगडाचे आमदार आहेत, चल हात, ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार, आम्हीच धक्काबुक्की केली, वा वा वा, लाज सुद्धा नाही की आपण लाखो लोकांचं नेतृत्व करणारे आमदार आहोत आणि धक्काबुक्की आणि मारामारीच्या भाषेत सभागृहात करता. एक कामच करा शिंदे साहेब, तुम्ही आणि फडणवीस साहेबांनी तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही विरोधकांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणे, सत्तेचा यंत्रणेचा गैरवापर करणे, त्यासोबत तुमच्या आमदारांना चाकू सूर्या याही गोष्टी द्या. आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुमच्या विरुद्ध कोण बोललं, कुणी काय केलं की सरळ खुपसायला लावा, एवढंच तुम्ही करायचं बाकी राहिलेलं आहात. असं असतं सरकार, असं असतं हिंदुत्व. हिंदुत्वाच्या गप्पा करता करता, मोठ्या बड्या मारत्या मारता महाराष्ट्राचं स्वास्थ्य तुम्ही हरवलं, महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी खालच्या दर्जेला आले. ठीक आहे, तुम्ही सरकार झालात, आता सरकार काम तर करा. आमच्या शेतकऱ्यांच्या विषय आहेत, वीज मीटरचा विषय आहे, आणि मुळात माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये कोरोनाच्या काळात जो घोटाळा झाला त्याच्यावर कॅची चौकशी बसू. मान्य आम्हाला सरकार म्हणून तुम्ही आल्यावर तुम्ही ते करणारच, जरी घोटाळा नसला तरी यंत्रणाचा गैरवापर करणं मध्ये तुम्ही माहीर आहात. पण तशीच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका याच्याही चौकशा लावायच्या देवेंद्र फडणवीस साहेब, कारण का पुणे महानगरपालिकेमध्ये तर 100 जण भाजपचे होते, चोर बाजार कोरोनाचा करून अक्षरशः महाघोटाळे तयार केलेले आहेत. तुमच्या लोकांवर असलेल्या कोणती चौकशी लावायची नाही की जे त्यांनी घोटाळे केलेले आहेत ती निवेदनं तुम्हाला मिळाली आहेत, आणि ज्यांनी घोटाळे केले नाही फक्त सत्तेसाठी, मुंबईवर तुमचा झेंडा फडकवण्यासाठी मराठी माणसावर शिवसेनेवर जाणीवपूर्वक आरोप करायचे आणि चौकशा लावायच्या, तर नक्कीच तुमचं स्वागत आहे. परंतु आपण अत्यंत कर्तव्यदक्ष प्रामाणिक लोकप्रतिनिधी म्हणून आपण पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवडवर सुद्धा चौकशा लावणं गरजेचं आहे. भाजपला एक वेगळाच कॉन्फिडन्स आलेला आहे की आम्ही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना खेचून टाकू, वापाळणार नाही. आमचं कोण वाकडं करतोय, कारण का सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आमच्या हातात आहे. अशी जी काही तुमची भावना तयार झालेली आहे त्यामुळे जनमानूस असुरक्षित झालेला आहे, जनता फक्त भक्ती आहे. आता वेळेला तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे ते फार भयान असणार. फडणवीसांचं मी समजू शकते, ते मुळातच
अत्यंत सायलंट आणि खुनशी नेतृत्व आहे, कारवाया करणारं नेतृत्व आहे, यंत्रणेचा गैरवापर करणारं नेतृत्व आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री साहेब, शिंदे साहेब, आपण सुद्धा ठीक आहे, तुमचा बंड आम्हाला मान्य, त्रास झाला असेल तुम्हाला, तुमच्याही काही गोष्टी आम्हाला मान्य असतील, परंतु तुम्ही शिवसेनेवरच विनाकारण दावा करण्यापेक्षा भाजपमध्ये विलीन व्हा किंवा कुठल्याही दुसऱ्या पक्षात विलीन व्हा आणि 2.5 वर्ष तुम्हाला जी काही सत्ता गाजवायची आहे ती गाजवा. परंतु आपणच गद्दारी करायची, पाठीत खंजीर खोपसायचा आणि ज्या शिवसेनेने, ज्या दैवताने, माननीय बाळासाहेब ठाकरे हे तुमचं दैवत तुम्ही धाव्या म्हणता, ज्या पक्षप्रमुखाने, माननीय उद्धव साहेबांनी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तुमच्यावर सगळ्या धुरा दिल्या, त्या धुरा तुम्ही पार करत असताना कुठेतरी तुम्ही पाठीठाक पुरा खोपसला. असो असो, काही काही कृत्या ज्या अशा असतात ज्या मनाला पटत नाही परंतु त्या घडत असतात, त्या आम्ही तुम्हाला कितीही चुकीच्या म्हणल्या तरी तुम्हाला ते पटणार नाही, असो मान्य. परंतु शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचीच. कायदेशीर आम्ही शिकलेलो, तुमच्या इतर आमदारांसारखं चलहट चलकर दाखवतो करतो, आम्हालाही मारामार येतो, आम्हीही कारेला आरे करू शकतो एकतर आणि अंगावर आल्यावर शिंगावर घेऊ हे विधान त्या पायऱ्यांवर, ज्या पावसाळी अधिवेशन जिथे आहे सभागृह तिथं अशोभनीय आहे, आम्हालाही शिंग कापता येतात. आम्ही कोणत्याही दबावाला न घाबरणारी लोक आहोत, महाराष्ट्राची जनता न घाबरणारी आहे. असाच ईडीचा सीबीआयचा धाक चंद्रकांत दादांनी निवडणुकीमध्ये मतदारांना सुद्धा दाखवला होता, परंतु जनता ही जनार्दन आहे, ती कुठल्याही दबावाला घाबरत नाही, ती ज्यावेळी आपण ज्या लोकांना निवडून द्यायचं आहे त्यावेळी त्यांची जागा नक्कीच दाखवते. ते बदल स्वतःमध्ये करत असतील, आज तुम्हाला दिलं, इतर पक्षातल्या उद्या राष्ट्रवादीला दिलं, परवा काँग्रेसला दिलं, परंतु ते तपासून बघत असतात. आणि भाजपला तर आता संपूर्ण देशाने चांगल्या पद्धतीने तपासून घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सरकार म्हणून जेव्हा काम करता तेव्हा जनतेच्या अडचणींबरोबर प्रामाणिक राहून काम करा. विनाकारण महाराष्ट्राचं नाव, महाराष्ट्राची संस्कृती घालवू नका. तुम्हाला ज्या पक्षात जायचंय, जो पक्ष तुमचा गट निर्माण करायचा आहे करा. न्यायालयाबद्दल किंवा घटनेबद्दल, कायद्याबद्दल लोकांना कुठेतरी विश्वास आहे की तिथे न्याय मिळतो, तो न्याय मिळण्याचा विश्वास त्यांचा दिवसेंदिवस वाढेल याची काळजी सरकारने घ्यायची असते. नाही का त्यांची ते तोडफोड करून त्याच्यावर दबाव टाकून मुद्दामून निर्णय आपल्यासारखे लावून घेण्यासाठीच वागू नका. हे थोड्या दिवसाचे सुखाचे दिवस तुम्हाला दिसतील आणि मला खरंच सांगते, एक कार्यकर्ता म्हणून ज्या पक्षाबरोबर आपण आज तुमची ती 30-35-40 वर्षाची नाळ जुळलेली असेल, तिथल्या पक्ष नेतृत्वावर आरोप करताना, तिथल्या पक्ष नेतृत्वाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या घोषणा देताना तुमच्या आमदारांच्या जीवा झडल्या कशा नाहीत, म्हणजे तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही ना उद्धव साहेब ना बाळासाहेबांचे तर नाहीच आहात. तुमच्या घरातल्यांना संशय येईल की आपली ही लोक सत्तेसाठी घरातल्यांना सुद्धा विकू शकतील का, हा मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही. थोडं कटू आहे, कडू आहे, पण जे काय आम्ही बघतोय ते अत्यंत सत्य आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही राज्य करा, सत्ताधारी व्हा, परंतु लोकशाहीची, कायद्याची, संविधानाची चौकट धरून. आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला सत्तेची मस्ती आली, तुम्ही हातपाय तोडताल, यंत्रणेचा गैरवापर करून आत टाकताल, तर त्याला
विरोधक घाबरणारे नाहीत, त्याला जनता घाबरणारी नाही. तुम्ही कार्य केलं तर तुम्हाला आरे येणारच आहे, परंतु तुम्ही एक सरकार म्हणून जर सक्षम काम केलं तर तुम्हाला बोलण्याचा कोणाचा संबंध येणार नाही. हाही विषय आपण नीट लक्षात घेतला पाहिजे. आणि याचबरोबर या पावसाळी अधिवेशनामध्ये जो काही कलंक लावलेला आहे आपण महाराष्ट्राला, महाराष्ट्राचं नाव बदनाम केलेलं आहे, ज्या काही तुम्ही 10 वेळा ज्या फायली बंद झाल्यात चौकशा करून, जिथे कोर्टातनं बंद झालेल्या आहेत, त्या ज्या ओपन करण्याची काही आमदार भाषा करत आहे, तर कायद्याचा अभ्यास करू. मक्तेदारी नाही तुमची. तुम्हाला वाटत असेल की सत्ता झालादारी झाला आणि ते म्हणले की तुम्ही भ्रष्टाचार संपवणारे, भ्रष्टाचार संपवणारे नाही, तुम्ही भ्रष्टाचार वाढवणारे आणि त्याच्यावर सत्तेचा गैरवापर करणारे लोक. तुमच्यापेक्षा जास्त ओरडून, जास्त न्यायानी, जास्त कायद्यानी जनतेला कळतं, आम्हालाही कळतं. त्यामुळे तुमच्या या अशा विचित्र विचित्र अचित्र सत्तेसाठी काहीही करण्याच्या धोरणाला आमचा कायम विरोध असेल आणि आम्ही तुमच्या समोर पाय रोवून तुमच्याशी लढा द्यायला, संघर्ष करायला आणि आमचे प्रश्न मार्गी लावायला सतर्क आणि तत्पर असू. एवढं लक्षात ठेवावं. आणि जी काही पावसाळ्यामध्ये अधिवेशनामध्ये जी काही प्रकार चालवले आहेत ते त्वरित सरकार म्हणून आपण बंद करावे. विरोधकांनी तुमच्यावर जर आरोप केले असं तुमचं म्हणणं आहे तर तुम्ही सभागृहामध्ये त्याचं उत्तर देऊ शकता. तुमचे 50 खोके एकदम ओके. आता तुम्ही नवीन महा काढली, लवासाचे खोके, बारामती ओके, ठीक आहे. लवासाचं प्रकरण केव्हापासून चाललेले, 2.5 वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना शिंदे गटातल्या आमदारांची डोकी झोपली होती का? अरे तुम्ही पैशासाठी लाचार झालेले, सत्तेमध्ये सामील झालेले, तुमच्याकडनं आम्ही हे शिकावं शिकावं का? आमच्या सारख्यांना गरज नाही, जनतेला सुद्धा गरज नाही. आणि येणाऱ्या काळात जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, परंतु गद्दारी करून पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर यायचं, सत्तेवर आल्यानंतर ज्या फायली बंद झालेल्या आहेत त्या काढण्याच्या धमक्या द्यायच्या, कायदेशीर खून करायचे, लोकशाहीचा खून करायचा, दबाव तंत्र आणायचा, अक्षरशः महाराष्ट्रामध्ये व्यभिचार चालवलेला आहे. आणि ज्या काही तुम्हाला चौकशा लावायच्या त्या लावाच, परंतु त्याच्या बरोबर पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड असेल, ठाणे आहे, नवी मुंबई आहे, इथे खऱ्या अर्थाने कोरोनाचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तिथं तुमच्या सत्ता होता त्याच्याही चौकशा त्वरित लागल्या पाहिजे. आम्ही सांगत होतो महाविकास आघाडीला की ही भाजपची रणनीती अत्यंत घाणेरड्या पद्धतीची आहे, हे बोंबलून बोंबलून त्यांच्या सत्ता आल्यावर कारवाया लावतात, दबाव तंत्र टाकतात, त्यांच्या पद्धतीनेच त्यांना उत्तर द्या. परंतु महाविकास आघाडी सरकार मधले जे राजकारणी आहेत हे सुशिक्षित शिकलेले वैयक्तिक उनीधुनी न काढणारे आणि कायद्याची चौकट लोकशाहीची चौकट पाळणारी होती, म्हणून त्यांनी भाजपच्या जे काही आरोप होत होते त्याच्यावर क्रूरतेने दुष्ट हेतूने कुठल्याही कारवाया केल्या नाहीत, हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे. आणि दुसरीकडे भाजपला स्वतःचे कार्यकर्ते तयार करता येत नाही, आमदार तयार करता येत नाही, म्हणूनच हे सगळे आयते घेऊन आणि मग ते 30 लोक आमच्याच लोकांवर पाठवून त्यांची जी तमाशे बघण्याची सवय आहे ही अत्यंत घातक. असो, तुम्हाला कळेल तेव्हा कळेल, परंतु पावसाळी अधिवेशन आहे, आमच्या महाराष्ट्राच्या विजेचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, तो त्वरित मार्गी लावावा. आमच्या महिला ज्या शालेय मुली शाळेत जातात त्यांच्या सुरक्षतेचा, महिलांच्या सुरक्षतेचा तो प्रश्न आहे, तो मार्गी लावावा. विनाकारण आमच्या महिला तुमच्या राजकारणासाठी
त्यांचा गैरवापर करू नये, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त करू नये, त्यांना बदनाम करू नये, या आमच्या सगळ्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आणि उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनाही देणार आहोत. तर कृपा करून शिंदे फडणवीस सरकारने उचापट्या, प्रत्यारोप, धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण करण्यापेक्षा आता थोडस, जेवढे दिवस कोर्टाची हिअरिंग चालू आहे, काहीतरी चांगली कामं करून दाखवावी अशी विनंती करते. आणि राजकारणातील शिष्टाचार, कायद्याच्या चौकटी या पाळाव्यात, अन्यथा विरोधातील जे काही कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांनाही जेव्हा तुम्ही अंगावर हात टाकता त्या हाताला थांबवण्याचं काम हे चांगल्या पद्धतीने करू शकतात, कारण का ते या मातीतले छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहेत. तुमच्यासारखं दैवत दैवत पक्षप्रमुख म्हणून पाठीत सुरा खुपसणारे नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.